नमस्कार, मी मानसी देवकर आणि तुम्ही पाहतात HW मराठी। बीडच्या शिरसागर काका पुतण्यांचे राजकीय वाद तसे सर्वश्रुत आहेत। दरम्यान आगामी येऊ घातलेल्या निवडणुकीनिमित्त आता या काका पुतण्यांची लढाई ही भाऊ बंदकीवर येऊन ठेपली आहे। राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर आणि शिवसेना नेते योगेश क्षीरसागर या सख्या चुलत भावंडांची प्रतिष्ठा ही निवडणुकीसाठी पणाला लागली आहे। जाणून घेऊयात याविषयी, मात्र त्याआधी हा व्हिडिओ जो तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, आणि जर का फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा। तर बीड जिल्हा आणि राजकारण हे एक समीकरणच आहे। विधानसभा निवडणुकीनंतर सर्वात महत्त्वाची निवडणूक जी मानली जाते ती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांची। पण त्याआधीच बीड जिल्ह्यातील राजकारण हे पुन्हा एकदा तापलंय। खरं तर एरवी काका म्हणजे जयदत्त क्षीरसागर आणि त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांच्यातील राजकीय वाद हा उभ्या महाराष्ट्रानं पाहिलाय। मात्र आत्ता येऊ घातलेल्या निवडणुकीत पहिल्यांदाच सख्खे चुलत भावंड हे आमने सामने आल्याचं पाहायला मिळणार आहे। आमदार संदीप क्षीरसागर यांनी कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करत पहिली बैठक राष्ट्रवादी भवन येथे घेतली आहे। दरम्यान आमदार संदीप क्षीरसागर यांनी काकांसह चुलत बंधू योगेश क्षीरसागर यांच्यावरही तोफ डागली आहे। पाहूयात संदीप क्षीरसागर यांची प्रतिक्रिया। आपण रात्रंदिवस लोकांमध्ये फिरणार आहे आणि लोकांना जे शब्द दिले ते आपण पाळलेले 52 उमेदवारासोबत आपण समोर जातो। याच्यापर्यंत आधी आपण नगरपालिकेची निवडणूक जी बघितली, कोणतं आमदारकी झाल्यानंतर ही पहिली निवडणूक आपण समोर, बरोबर आहे साहेब? आणि पहिल्या वेळेस नगरपालिकेमध्ये ही मॅनेजमेंटची निवडणूक होणार नाही। आतापर्यंत इतिहास आहे नगरपालिकेला जवळची। मी माझ्या निवडणुकीच्या काळामध्ये जेव्हा मी स्वतः उभा होतो, आपण खूप जण हे साक्षीदार आहेत, कुणी म्हणले मला नगराध्यक्ष शब्द द्या, कुणी म्हणले मला नगरसेवकांचा शब्द द्या, बिलकुल शब्द मी दिलेले ह्याची जाणीव जयतू लखाचा वापरतो। इसके पीछे का कारण क्या था कि आने वाले वक्त में जब नगरपालिका लढणी, जे माझ्यासोबत पायी फिरलेले, जे माझ्या अडचणीत राहिलेले, मला ही संधी त्या लोकांना तिथे द्यायची। खूपशा गोष्टी आपल्याकडे नव्हत्या, पण यावेळेस तुम्ही मला आमदार केलेले, सगळ्या गोष्टी ताकदीसही तुमच्यासोबत मी राहणार आहे। पूर्णपणे खात्री आहे 52 उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देणार। बाकी कुणाच्या मनात किंतु परंतु असली तुम्ही काळजी करू नका। लोकांमध्ये कसं जायचंय, लोकांमध्ये काय मुद्दे घेऊन जायचंय, लोकांमध्ये काय काम केलेलं आपण ते जायचंय, हे सगळं आम्ही मांडणार। भाऊ आघाडीची वेळ बघितलो, आपण मंडप आपण ठोकले, लोक जमा झाले, आपण आपले भाषण केले, लोकांनी विश्वास आपल्यावर ठेवलेला आहे। ज्या 25 वर्षामध्ये जे काम नाही झाले, जे शेंगा आणलेले ते या 6 महिन्यामध्ये आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय अजितदादाच्या माध्यमातून जे मंजूर झाले, काम पूर्णपण झालेले, त्याच्यामुळं या सर्व गोष्टी सामाजिक सांगतो आम्ही सुद्धा ठेवणार। ओबीसी संदर्भात श्री महिने बोलताना त्यांनी सांगितलं सर, त्या सगळ्यांचा विचार करून आता ही खरी परिस्थिती येणार आहे। नंबर एक ची मागणी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची असणार आहे, नंबर एक। तर दुसरीकडे शिवसेना नेते योगेश क्षीरसागर यांनी सुद्धा बैठकींचा सपाटा सुरू केलाय। बीड शहराला बकाल करण्याचं काम हे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलंय। त्यांनी कुठलं विकास काम कधी केलं ते समोर येऊन सांगावं असं थेट आव्हान जे आहे ते योगेश क्षीरसागर यांनी चुलत बंधू आणि आमदार संदीप क्षीरसागर यांना दिलंय। त्याचबरोबर एकदाचं होऊनच जाऊ द्या असं सूचक वक्तव्य देखील योगेश क्षीरसागर यांनी केलं आहे। पाहूयात योगेश क्षीरसागर यांनी काय म्हटलंय। भेटलो तिथली पाणी केली, स्वच्छता करून घेतली, हे किती वेळा गेले, यांचा वॉर्ड होता ते किती वेळा तिथे गेले, याच उत्तर मला वाटतं त्यांनी द्यायला पाहिजे। जे आज 4 महिने झाले रुसून लपून घरात बसलेत, त्यांनी याचं उत्तर द्यायला पाहिजे। ते प्रतिनिधी होते त्या प्रभागाचे, आणि म्हणून अशा वेळेस मोठ्या गप्पा मारून होत नाही। माझं जसं आमार नानांनी त्यांना आव्हान दिलं होतं, एक पत्र तुम्ही मराठीत लिहून दाखवा, माझं आज इथं प्रेसचे पण आमचे सहकार्य, माझं आव्हान आहे। विद्यमान आमदार त्यांचे बंधू त्यांनी एखादी डिबेट प्रेस जागी ठेवावी, मतदार हे मतदार आहेत,
त्यांनी आणि प्रेसच्या लोकांनी जी प्रश्नावली विकासाची ती घेऊन यावी आणि समोरासमोर होऊन जाऊ द्या. तुम्ही किती आतापर्यंत कामं केले, कसे बजेट आणले त्याचे पुरावे, आणि आम्ही किती कामं केले, तुम्ही किती कामं अडवलेत आणि फिरवलेत, सगळं लोकांसमोर यायला पाहिजे. माझं त्यांना आव्हान आहे की तुम्ही या आमच्या समोर डिबेटमध्ये भाग घ्या, हिंमत असेल तर. आमचे बंधू आपण सर्वांनाच माहिती आहे, ते आज 3 ते 4 महिन्यांनी बीडमध्ये आलेत. नुकत्याच झालेल्या राज्यसभा, विधान परिषद आणि नंतर सत्ताचे जे समीकरणं बदललेत ह्या सगळीकडं ते तोंडावर पडून आज बीडला आलेत. ह्या 3-4 महिन्यात मान्सूनपूर्वपासूनचे जे कामं आहेत ते जे आम्ही करत आलो ते मला वाटतं कदाचित त्यांच्या कानावरही गेले नसतील, कारण का बीडचा आणि त्यांचा संपर्कच राहिला नाही. आज आलेत आणि ते म्हणतायत की असं असं आम्ही कामं केलेत. त्यांनी येऊन पाहावं वेगवेगळ्या रोज योजना ज्या आम्ही राबवल्यात, रस्त्याच्या असतील, पाण्याच्या असतील, ड्रेनेजच्या असतील, ह्या योजनेचं कागदपत्र निशी आम्ही तुम्हाला दाखवू की कुणी मंजूर करून आणल्यात आणि कुणी कामं केलेत. आणि जे ते सांगतायत विकास कामाबाबतीत त्यांनी सांगावं, ते ज्या राज्य सरकारमध्ये सत्तेत गेले 2.5 वर्ष होते त्या सत्तेच्या माध्यमातून त्यांनी किती बजेट आतापर्यंत बीड शहरासाठी आणि मतदारसंघासाठी आणलं. दरम्यान येऊ घातलेली नगर परिषदेची निवडणूक स्थगित जरी झाली असली तरी शिरसागर बंधू मात्र कामाला लागले. विकास कामाच्या श्रेयावरून दोन्हीही भावंडात आरोप प्रत्यारोप सुरू झाल्यात. एरवी काका विरुद्ध पुतणा झालेल्या या राजकीय लढतीत पहिल्यांदाच यंदा दोन्ही सख्खी चुलत भावंड आमने सामने आले, त्यामुळे बीडच्या राजकारणात एक नवीन पर्व आता पाहायला मिळणार आहे. दरम्यान अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि Facebook पेजला लाईक आणि फॉलो करा.